वेलकम फ्रेंड अनदर व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये सगळ्यात अगोदर बघा महत्त्वाची बातमी ही आहे की शिक्षण सेवक जे आहे तर त्यांची मानधन वाढण्याची शक्यता आहे कारण शिक्षणसेवक आरोग्यसेवक कृषीसेवक जे आहे यांचं जे मानधन आहे जे खूप सध्या कमी आहे तर शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये वाढ होण्यासाठी महत्वपूर्ण बैठक जी आहे ते पार पडलेली आहे आणि यदा कदाचित होऊ शकते काही दिवसांमध्ये शिक्षण सेवक जे आहेत यांचं मानधन वाढण्याची शक्यता जास्त आहे आणि आता बघूया दुसरी बातमी दुसरी जी बातमी आहे तीसुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असून जर तुम्ही शिक्षक होण्याची स्वप्न बघत आहात आणि तुम्हाला मनोमनी वाटतं आहे की तुम्हालाही माहिती आहे शिक्षक होण्यासाठी अगोदर शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे टी ई टी परीक्षा ती उत्तीर्ण होणं आवश्यक आहे आणि जसं जर तुम्ही चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर महा टी जी आहे दोन हजार एकवीस जी अगोदर पूर्वी पार पडलेली आहे आणि काही दिवसांमध्ये तिचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे आणि महाटी टी दोन हजार बावीस जी आहे यावर्षी होऊ घातलेली तिचं नोटिफिकेशन आतापर्यंत सध्या आलेलं नाही आहे पण अशातच जे आहे तर ता कालच्या तारखेला म्हणजे चौदा तारखेला सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टी आहे सी टेट तर तिचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे सी टेट डॉट एन आय सी डॉट इन तर या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता तर ज्यावेळेस तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट द्याल तर त्यावेळेस तुम्हाला तिथे जे आहे ते एक नोटीस पाहायला मिळेल आणि नोटीस काय बघा पब्लिक नोटीस आहे आणि यामध्ये असं म्हटलेलं आहे तुम्ही ते स्क्रीनशॉट बघू शकता ही जी नोटीस आहे याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे सिक्स्टीन्थ म्हणजे सोळावी सी टेट जी एक्झाम आहे म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे ती सी बी टी मोडमध्ये होणार आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे म्हणजे ऑफलाईन परीक्षा नसणार आहे ऑनलाईन होणार आहे परीक्षा आणि डिसेंबर दोन हजार बावीस म्हणजे सी टेट दोन हजार बावीसमध्ये जी परीक्षा होणार आहे तिचं हे नोटिफिकेशन आहे आणि यामध्ये असं सांगितलेलं आहे एक्झॅक्ट डेट विल बी इंटिमेटेड ऑन द ॲडमिट कार्ड ऑफ द कॅन्डिडेट जी पर्टिक्युलर डेट असणार आहे एक्झामची ती तुम्हाला ॲडमिट कार्डवर दर्शविल्या जाणार आहे किंवा तशी माहिती तुमच्या ॲडमिट कार्डवर अवेलेबल असणार आहे पुढं असं सांगितलेलं आहे ही जी टेस्ट आहे ही ट्वेंटी लँग्वेजेसमध्ये म्हणजे वीस ज्या भाषा आहेत तर वीस भाषांमध्ये ही परीक्षा जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे तुम्हाला या परीक्षेची पूर्ण माहिती जी, जी आहे तर ती माहिती तुम्हाला म्हणजे कशा बाबतीत एक्झामिनेशन काय आहे सिलेबस कोणतं राहणार आहे लँग्वेजेस कोणकोणत्या राहणार आहे एलिजिबिलिटी क्राइटेरिया काय आहे नंतर एक्झॅमिनेशन फी किती आहे एक्झॅमिनेशन सिटीज कोणकोणत्या आहे आणि इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत तर त्या तुम्हाला फक्त ऑफिशियल वेबसाईट जी आहे सेंट्रल गव्हर्मेंटची सी टेट डॉट एन आय सी डॉट इन त्याच्यावर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन पाहायला मिळणार आहे त्यांनी असं सुद्धा सांगितलं या पब्लिक नोटीसमध्ये ही जी एक्झाम आहे या एक्झाम ब बाबतीत तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन किंवा मा कोणती माहिती हवी असल्यास तुम्ही ती जी माहिती आहे किंवा ती जी इन्फॉर्मेशन आहे ती ऑफिशियल वेबसाईट जी आहे म्हणजे सी टेट एन आय सी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट देऊन तुम्ही पूर्ण माहिती जी आहे ती वाचू शकता आणि तुम्हाला फॉर्म जो भरायचा आहे फॉर्म फिलअप करायचा आहे तो सुद्धा ऑफिशियल वेबसाईटद्वारेच तुम्हाला फिलअप करायचा आहे नंतर त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे खाली त्यांनी जी फी आहे एक्झामिनेशन फी तीसुद्धा दर्शवलेली आहे जनरल आणि ओबीसी कॅटेगरीसाठी पेपर एक किंवा पेपर दोन दोन्ही पेपरपैकी पे तुम्हाला एक पेपर द्यायचा असेल तर तुमच्यासाठी फी असणार आहे हजार रुपये एस सी एस टी आणि डिफरंट एबल्ड पर्सन जर असेल तर त्यांच्यासाठी पाचशे रुपये फी असणार आहे जर तुम्हाला पेपर दोन्ही द्यायचे असेल पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही पेपर द्यायचे असतील तर त्यावेळेस मात्र फी स्ट्रक्चर तुम्हाला जर तुम्ही जनरल ओबीसीमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी बाराशे रुपये फी असणार आहे आणि एस सी एस टी आणि बाकीच्यांसाठी फी आहे सहाशे रुपये आणि त्यांनी इथं सांगितलेलं आहे की तुम्हाला जे ॲप्लिकेशन द्यायचं आहे तर ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला एक्झामच्या संदर्भात आणि ती जी डेट आहे ती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर लवकरच लवकर पाहायला मिळणार आहे तसं तुम्हाला सूचित सुद्धा केलं जाणार आहे ऑफिशियल वेबसाईटवर तर तुम्हाला काय करायचं आहे ऑफिशियल वेबसाईट जी आहे तिला रेग्युलरली व्हिजिट द्यायची आहे आणि जेव्हापासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करण्याची जी डेट आहे ती सुरू होणार आहे तेव्हापासून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे एका विहित तारखेमध्ये आणि त्याच्यानुसार जो आहे तर काळजीपूर्वक हा फॉर्म भरायचा आहे तर आहोत तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी टी टी परीक्षा दिलेली नाही आहे किंवा जे शिक्षक होण्याची स्वप्न बघत आहात तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे की ही जी परीक्षा आहे सी टेट सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टी टी आहे ती जरी तुम्ही उत्तीर्ण असली तरीसुद्धा तुम्ही सहजरित्या शिक्षक होऊ शकता तर त्यामुळं जे आहे या परीक्षेच्या अभ्यासाला लागा आणि चांगली चांगली तयारी करा आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय